ए पार्टनर संस्थेमध्ये काम करतोय आणि त्याच वेळी बी हा जो पार्टनर आहे हा संस्थेच्या कामानिमित्त बाहेर कुठेतरी गेलेला आहे. जेव्हा तो बाहेर असतो तेव्हा तो अभिकर्ता म्हणजे एजंट या भूमिकेतून पार पाडत असतो आपलं काम, आणि जो संस्थेमध्ये थांबवलेला आहे तो ओनर असतो, म्हणजे त्या दिवशी तो मालक समजला जातो. म्हणजे अशा प्रकारची जी काही दोघं जी आहेत ते त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांची जी काही भूमिका आहे ती ओळखली जाते, प्रधान आणि अभिकर्ता संबंध. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य आहे विसर्जन. या भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजे या भागीदारी संस्थेला बंद करणं हे सहज असं सोपं आहे. या भागीदारांपैकी कुठल्याही एका भागीदाराने इतर भागीदारांना केवळ 14 दिवस अगोदर एक नोटिफिकेशन करणं गरजेचं आहे की या दिवसापासून आपल्याला आपला व्यवसाय बंद करायचा आहे, तरीही ही भागीदारी संस्था आपोआप विसर्जित होते. अर्थात विसर्जनाचं आणखी पण वेगवेगळ्या प्रकारची कारण आहेत, त्यापैकी आहे मृत्यू, निवृत्ती, दिवाळखोरी. म्हणजे भागीदार जर दिवाळखोर झाला एखादा तर भागीदारी संस्था आपोआप बंद पडते. एखादा भागधारक निवृत्त झाला तरी भागीदारी संस्था आपोआप बंद पडते. एखादा भागधारकाचा मृत्यू झाला कुठल्या कारणामुळे तरी ती संस्था बंद केली जाते. आणि यानंतरचं वैशिष्ट्य आहे भागीदारीचा करार. भागीदारीचा करार हा करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण भागीदारीच्या करारालाच भविष्यामध्ये त्या भागीदारी संस्थेला विकसित करणं न करणं गरजेचं असतं. जर करारच नसेल तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण होणार आहे ते सोडवणं शक्य नाही, आणि म्हणून करार करणं आवश्यक आहे. कुणी किती भांडवल आणायचं, कुणी किती दायित्व स्वीकारायचं, कुणी कमिशन घ्यायचं की पगार घ्यायचा, या सगळ्या गोष्टी करारामध्ये नमूद केलेल्या असतात. करारातील जर म्हणजे कंटेंट ऑफ द पार्टनरशिप डील चा आपण जर विचार केला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या करारामध्ये नमूद केलेल्या असतात. उदाहरणार्थ भागीदारी संस्थेचं नाव आहे, पत्ता आहे, त्या संस्थेचा लोगो आहे, मुख्य व्यवसाय काय आहे, व्यवसायाचा उद्देश काय आहे, व्यवसायाचं स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर भागधारकांनी गुंतवलेल्या भांडवलाची मात्रा किती आहे, म्हणजे भांडवलाची ज्याला काय म्हणता येईल की भांडवलाची रक्कम किती आहे, त्याचबरोबर भागीदारांनी उचल किती रकमेची करायची आहे, त्यांनी गुंतवलेल्या भांडवलावर किती व्याज मिळणार आहे, त्यांनी जर उचल केलेली असली व्यवसायातून रक्कम तर त्यावर किती दराने व्याज आकारलं जाणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत, त्यांची दायित्व कोणकोणती आहेत, त्यांची कर्तव्य कोणकोणती आहेत, या सगळ्या गोष्टी या करारामध्ये दिलेल्या असतात. एखाद्या भागधारकाला जर नवीन भागधारकाला प्रवेश द्यायचा असेल तर त्या संदर्भातल्या कोणकोणत्या कंडिशन आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केलेला असतो. बरोबरच भागीदारीचं जर विशिष्ट काळासाठीची असेल तर तो काळ पूर्ण संपल्यानंतर भागीदारी कशा पद्धतीने बंद केली जाणार आहे, या सगळ्या गोष्टी विसर्जनापर्यंत या करारामध्ये नमूद केलेल्या असतात. भागीदारीचा करार हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज समजला जातो, कारण भागीदारांचे जे अधिकार आहेत, भागीदारांचे अधिकार, भागीदारांची कर्तव्य, भागीदारांचे दायित्व यांचा एक प्रकारे आरसाच हा करार असतो, आणि म्हणून करार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. शिवाय भागीदारांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा तंटा झाला, वाद झाला, संघर्ष झाला तर करार असेल लिखित स्वरूपाचा तर त्या करारामुळे हा तंटा किंवा वाद सोडवणं सहज शक्य असतं. याबरोबरच भारतामध्ये 1932 नुसार या कराराची निर्मिती केलेली आहे आणि त्या करारामध्ये दिलेल्या तरतुदींचं आणि कंडिशनचं पालन हे करार करत असताना करणं अत्यंत आवश्यक आहे. भागीदारी कायदा 1932 मध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या या कराराच्या संदर्भात तर त्यापैकी नफ्याचं वाटप, उचलीवरील व्याज, भागीदारांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज, मी आत्ताच सांगितलं भांडवलावर दिलं जाणारं व्याज, भागीदारांना वेतन किती द्यायचं आहे, कमिशन किती द्यायचं आहे, त्याचबरोबर नवीन भागीदाराला प्रवेश कसा द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी या करारामध्ये नमूद केलेल्या असतात. या भागीदारी संघटनेच्या संदर्भामध्ये हे त्याचा प्रास्ताविक, त्याचा अर्थ, त्याची डेफिनेशन किंवा त्याची वैशिष्ट्ये आपण बघितली, करारातील काही घटक आपण बघितल्याच्या नंतर या भागीदारी संस्थेच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की भांडवल खात्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. या भांडवल खात्याच्या ज्या पद्धती आहेत त्या प्रमुख 2 प्रकारच्या आहेत. त्यामध्ये एक स्थिर भांडवल पद्धती आहे ज्याला फिक्स कॅपिटल मेथड म्हटलं जातं, एक अस्थिर भांडवल पद्धत आहे ज्याला फ्लोटिंग कॅपिटल मेथड असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या या ज्या 2 पद्धती आहेत या पद्धती नुसार भांडवल लेखे तयार केले जातात, म्हणजे भागीदारांचे भांडवल लेखे मेंटेन केले जातात. स्थिर भांडवल पद्धतीमध्ये प्रामुख्याने भांडवल खाते आणि चालू खाते अशा 2 प्रकारचे खाते तयार करावे लागतात. कारण स्थिर भांडवल पद्धत याचा अर्थ की या भांडवल पद्धतीमध्ये भागीदारांचं जे भांडवल आहे ते वर्षभराच्या शेवटपर्यंत त्या भांडवलामध्ये वाढ होत नाही किंवा घट होत नाही तर ते स्थिर असतं, आणि म्हणूनच या भांडवल पद्धतीमध्ये त्याचं भांडवल स्थिर ठेवण्यासाठी
भागीदाराच्या भांडवल खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन करता येत नाही, तर त्यासाठी चालू खाते निर्माण करावे लागतात आणि चालू खाते निर्माण करून भागीदाराच्या संदर्भातले सर्व आर्थिक व्यवहार त्या चालू खात्यामध्ये नमूद करावे लागतात. उदाहरणार्थ भागीदाराने उचल केली असेल, भागीदाराला भांडवलावर व्याज दिलं जात असेल, भागीदाराला कमिशन दिलं जात असेल, भागीदाराला वेतन दिलं जात असेल, या सगळ्या संदर्भातले किंवा जो काही निव्वळ वितरण योग्य नफा आहे ज्याला शुद्ध नफा म्हटलं जातं भागीदारी संस्थेमध्ये होणारा, तर त्याचं वाटप केलं जात असेल, तर हे सगळे व्यवहार भागीदाराच्या चालू खात्यामध्ये स्थिर भांडवल पद्धतीमध्ये मात्र भागीदाराच्या चालू खात्यामध्ये नोंदवले जातात, ना की भागीदाराच्या भांडवल खात्यामध्ये नोंदविले जातात. कारण काय की भागीदाराच्या भांडवल खात्यामध्ये त्याची जी शिल्लक असते, त्याचं जे आधिक्य असतं, त्याने आणलेली भांडवलाची जी मात्रा असते ती स्थिर ठेवायची असते, आणि ती स्थिर ठेवण्यासाठी त्याच्या भांडवल खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार त्याच्याशी संदर्भात आर्थिक जे काही व्यवहार आहेत संस्थेशी संबंधित ते नोंदविले जात नाही. तर अशा पद्धतीने या स्थिर भांडवल पद्धतीचा या ठिकाणी आपण विचार केला. मी याला पॅरलल अस्थिर भांडवल पद्धतीच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती देऊ केलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये मात्र भांडवलाच्या संदर्भामध्ये जी काही राशी आहे ती दरवर्षी बदलत असते आणि त्यामुळेच या भांडवल पद्धतीला अस्थिर भांडवल पद्धती असे म्हटले जाते. या अस्थिर भांडवल पद्धतीने भागीदारांचे भांडवल जर मेंटेन करायचे असेल तर मात्र या ठिकाणी फक्त भांडवल लेखे तयार केले जातात आणि सगळे व्यवहार त्याच्याशी संदर्भात या भांडवल खात्यामध्ये नमूद केले जातात. विद्यार्थी मित्र हो, या संदर्भात मी तुम्हाला आणखी एक उदाहरणही देऊ केलेलं आहे. मला असं वाटतं आकाश आणि आदित्य या दोघांचं पार्टनरशिप फर्म मधलं एक उदाहरण स्थिर भांडवल पद्धत आणि अस्थिर भांडवल पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. सद्यस्थितीमध्ये माझ्याकडे बोर्डाची उपलब्धता नसल्या कारणामुळे मी म्हणजे लगेच म्हणजे तुम्हाला लवकरच या विषयात त्याचं एक एक्झाम्पल कशा पद्धतीने मी तुम्हाला देऊ केलेलं आहे पण सोडवून दिलेलं नाहीये. तुम्हाला प्रत्यक्ष मी स्वतः ते उदाहरण कसं सोडवायचं आहे त्या संदर्भामध्ये विचार केला करणार आहे. मी तुम्हाला उदाहरण देऊन दिलं होतं आकाश आणि आदित्य हे 2:3 या प्रमाणामध्ये नफा तोटा विभागून घेणारे दोन भागीदार आहेत. 1 एप्रिल 2019 त्यांनी आपला व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांच्या व्यवसायात त्यांनी आणलेल्या भांडवलाची जी मात्रा आहे ती पुढील प्रमाणे आहे. आकाश 60,000 रुपये भांडवल आणतो, आदित्य 30,000 रुपये भांडवल आणतो. आकाश व्यवसायातून स्वतःच्या वैयक्तिक उपयोगासाठी एका विशिष्ट रकमेची उचल करतो, ती उचल आहे 12,000 आणि आदित्यची आहे 10,000. दोघंही उचल करतात वैयक्तिक कारणासाठी व्यवसायातून. भागीदारी करारानुसार भांडवलावर त्यांना 10% वार्षिक दराने व्याज दिलं जाणार आहे आणि त्यांनी उचललेल्या रकमेवर 12% वार्षिक दराने व्याज आकारलं जाणार आहे. आकाशला दरमहा 2,500 प्रमाणे वेतन दिलं जाणार आहे आणि आदित्य